सरपंच यांच्या सांगण्यानुसार आपल्या गावामध्ये जे बी कोणी गोठानावर नदीवर इकडे तिकडे सन्नास जात असतील त्यांना हात जोडून पाय जोडून नम्र विनंती करण्यात येते की त्यांनी उद्या बसून अजिबात जाऊ नये आपापल्या घरच्या संदासा मध्ये जावे हं तीन दिवस झाले की नाही तीन दिवसापासून काही ना काही सोय लावला नाही पाहिजे का हे ना म्हणजे लोकांना पाणी कुठचं प्याव आता सांगा तुम्ही हे न पाईपलाईन फोडते मग आता आपण त्याला जबाबदार हो का आपण फोडली कधी मग त्याने त्याचा शोध ते करा ते दुरुस्त पण ते पाईप फोडते कोण हे याचं माहित नाही ना त्याला बी नाही ना मग ते काय करते मग त्याला ते तुम्ही काही करा बा आम्हाला काही नाही आम्ही बिल भरू राहिले ना का पाणी नळाचे बिल नाही भरले का सांगा तू आहे का थकीत मा आहे का मारत्या जाणाचं आहे का थकित मग तुम्ही पाणी कोण नाही चार लोक थकीत थकित आहेत ते त्याला म्हणाल तुम्ही आम्हाला काय म्हणता बंद काय करता तुम्ही पाण्याचं आता आले की तुम्ही चांगलं ते सांगा म्हणा ते पाणी बिलकुल म्हणा आम्हाला रोज म्हणजे रोज पाहिजे म्हणा हे असं बस झालं म्हणा तुमचे बंद करणं आणि ते पाय फुटला आणि ते हे झालं ते झालं बाकी गावाले गरम पाण्याची नळ आहे थंड पाण्याची नळ आहे म्हणते ना मग ते कोणते सरपंच साहेब आहेत ते ते सांगित ना मग हे काय 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 का, का, कसं काय आपलंय आले की म्हणतोस मी ते फुट आलं का थे? ते झाडझुड करते ते आले आल का अजून याच वाटते नाही आला वाटते तू नाही आता आला नाही झाड ना जरा ते खोली गेली दहा वर्षापासून ते जाय आहेत त्याला काढते का नाही कोणी तर एक काम आहे का जायच काढत बसू का मग खुर्च्या देणं पा आणणं हे ते बाकीचे काम नाही का माईकडे जाय काढले नाही अजून काय काम होतं काय मला साहेब काम आहे का तू तू हे काम करतोय नाही हे काम आम्ही ते सरपंच साहेबाला भेटू त्याला सांगू काय आमचं सांगा मग मला विचारले ते मार्केट भर आणि ते काय करतो जाय झाडझुड करते अरे जा अरे झाप घरापुरता लाईट किती दिवसाचा बंद आहे ते नाही बदललं अजून सगळ्याची लाईट सुरू आहे माझ्या घरापुरतच बंद आहे काय करा मग टॅक्स नसून भरेल टॅक्स बिस भरेल का आता काय भरला का नाही बुडेल माहित बोले का माहीत टॅक्स भरून टाकतो मग त्याला भेटायला जाय म्हणा ते आमच्या खांब्यावर लाईट काही सुरू करता म्हणा तुम्ही म्हणजे आपण पहिले ओके लागा ना त्याशिवाय कसं म्हणतो विचारतो बुडेले पण तरी आज म्हणतोस मी काही ना काहीतरी ते लाईटाचं बोलाच लागा ना मला बरे आले का तेच होत ना ते हो हो तेच होई तेच होय नाही का बरोबर हो, काला बर� डगला काला डगला आला की समजा आले म्हणा आले वाटते उचापती यायले काही काम नाही आता काय म्हणते काय नाही काय इशी का कई काय होतो बाप्पा नवीन विशेष सगळे सांगतो काय तर बस ओट्यावर बसत ओट्यावर बसताय का आंद्रे बसता कसं करताय चला ना आंद्रेच बसून घेऊ पाणी गिनी घेऊ सांगतो तुम्हाला काय तर सांगा काय तुमचे प्रॉब्लेम तर तिथं चला ना आंद्रे आंद्रे का धुळला घालता का ते पोट्टा आता झाडून राहिलं ते आता आलं ते तुम्ही याच्या पुढे पुढे येते ते आणधी बसत इथंच बसा त्यावर सांगतो काय आता काय होतं तुमचं आम्ही तुम्हाला म्हणतो का वर्ष झालं पाच वर्ष होऊन राहिले आता तरी म्हणलं आम्ही काही तुम्हाला कोणती कंप्लेंट आहे काय काय आहे का सांगा बा तुम्ही असलं तसं आहे नसलं तसं नाही हो म्हटलं हो नाही म्हणलं नाही आमचं असं आहे बा ते आता पाना ते किती चार दिवस झाले नळ नाही आता पाणी नाही आमच्या घरी काय काय ना अंगलं धावून काय न पाणी पिवा काय करा पण तुमच्याकडे नळ नाही का सगळ्या गावातले तर नळ आहेत मग तुमचेच कसे काय बंद पडले आ, ते आमच्याकडे पाईप फोडला ना हो, ते रस्त्यावर नाही का त्याच्या बैलगाड्या जाते तिथून फुटते ते पाईप पाई फोडते का फुटते आम्हाला का माहित आता तुम्ही ते मग ते आता तुम्ही लावता खोलखादाना घालान ते मग आता आम्ही पाणी काय नाही प्यावते सांगा तुम्ही असं असं तुमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम आहे नाही का म्हणजे पाणी बंद झालं तुमचे नळ चार दिवस झाले मग आता लोक झोपले होते का सांगायला आता लवकर मग आता लोक बंदोबस्त झाला असता त्याचा चार दिवसापासून बिन पाण्याचे राहिल तुम्ही असं नाही पाहिजे ना लवकर जा जरासे आज दिवसभर आहेत करायला लावतो मी ते देतो आपली यंत्रणा देतो कामी लावून तुम्ही सापडता तरी का हो जागेवर काही तर काही तिथं काय आहे तुमचं तर आज द्यायला लावून त्याचा मेळाव्या आधी काही करून ते मा घरापुढचं लाईट बंद होते किती दिवसाचा ते तर लावायला हव लाईट बंद आहे का असं असं बरं बरं लाईटच पाहून घेतो ते, ते, ते कार ते मारत्या ते तुले मनाच होतं म्हणजे ते खतं कोणाचे होते ते खतं तुमचीच ना तुझ्या काकाचं का तु तर ते मनातच द्यायला तुम्ही टाकून दे तिथून जा जाणं येणं कसं करावं लोकांनी तिथं बाजूनं ते हापशी आहे ते जात नाही का त्याचं ते कसर जात नाही का त्याच्यात मग ते खतगीत उचलून घ्या ते बाजून ते तिकडे तुमच्या इकडे इकडे अलीकडे अलीकडे येऊ राहिलं सर रस्त्यात ओ साहेब तहसीलदार साहेब येऊन राहिले म्हणते तर जरा असं जरा ते खतं फतं बाजून घ्या ते ते सुदे लागते का ते गावाचा निरा कचरा करता लिहि तुम्ही हागणदारी मुक्त गावाची पाटी लावायला तुम्ही हे असे कामं करता यार बरं घेतो ते खत अलीकडे घेतो पण मी एक म्हणतो तुम्ही आगंदारीची ते पाठी लावली खरंच हाय होते तुम्हाला वाटते हाय का दे। जा, दे जा, दे दे ते अरे राजा काही बोलता आपले अर्धे लोक राजा असते असतेच सकाळी सांगून राहिले अर्धे तिकडे गोदरित नाही अर्धे तिकडे झुडपा झाड पाहिजे माहित नाही का मला अगंधारी मुक्त झालं नाही तर काय झालं आता शंभर टक्के लोकांच्या घरी संडास आहे आपल्या मग झालं नाही का ते आगनदारी मुक्त आता कोणी राहिलंच नाही ना सगळ्याच्या घरी आहे संडास संडास आहे सर घरी पण लोक जातात ना पाहत तुम्ही सकाळ सगळे जाऊन पाहणार परत झुडपात एक एक वाघ बसेल असते मग तुम्हाला माहित नाही झुडपात चिपचाप बसतही नाही ते हं धुपट सोडल्याशिवाय त्याचं ओटी होत नाही मग आता काय करा हा त्याची अलग गोष्ट आता सडकीवर पाहत नाही का जाणार ना जाणारे तिकून ट्रॅक्टर आला की स्टँडअप गेला की सिट डाऊन सायकल आली अप सिट डाऊन म्हणजे काय पाहत ना तुम्ही पाहत तुम्ही कधी खरी कंडिशन ना तिकडे ते हे नको मिरू डांगोरा हा गरी मग झालं नसेल तसं इकडे खरी पाहणार खरं महत्वाचं आहे ना <laughs> चला बो आंद्रे बोसू चला चला इथं काही बोलण्यात मजा नाही चला आंद्रे बोसू चल चला वाटते आता चष्मा गिस्मा काढला वाटते आता ओ, ओ ना ना जाना आणणार आहे पाणी आण साहेब आले जाण काही तस उभं राहायला काय जाय पाणी घेऊन घेणे हो आणते ते गेलं किती कळलंच होते हो आंद्रे भाऊ जरा पाणी घेणे घेऊन ये भाऊ जरा हा विसर आणू का मग सांगा जाणू आपलं ना बा आपलं कॅनच आणणं आपल्या नळाचं आणणं आता बिसलरी आणता का आता वीस रुपयाची जय आण ते बिसलरी म्हणलं की अजून नाश्त्याच मशीन तू जय जय घेऊन ये ते आपलं यातलं कॅनच घेऊन ये चहा घे सांगाल आता हो आता समजा आम्ही इतक्या वर्षांना आलो आता समजा चहा घे सांगाल नाही पाहिजे मी हो रे हो रे हो पुढे एक पुढे खर्च केल्यापेक्षा आताच करावं जय भाऊ चहा घे घेऊन या चहा घे घेऊन ये अजून काम आहेच आता आणतो ना चहा आणतो ना किती कप आना समजा एक दोन तीन चार पाच आणि माय एक सहा मला कॉपी लागते समजा हा पाच कप चहा एक कप कॉपी नाही बरं आलो आलो काय मुद्दा काय होता मला समजलं नाही ना तुमचं काय मुद्दा आहे तो रस्त्याने संडासले जाते तर सगळं जगजागी म्हणजे जाता येता पाय भर राहिले हो ना आमचे म्हणलं इकडे तिकडे सर ते काहीतरी बंदोबस्त करा ते हागंदारी मुक्त गाव आहे म्हणता आपलं मग हे काहीतरी करा ना हे जाणार काय करावं काय करावं काय सगळं करून बसलो ना सांगा न काहीच नाही राहिलं ना करायचं घरोघरी जाऊन त्याईले सांगितलं सांगतलं दवंड्या दिल्या किती केला आपण माहित नाही का तुम्हाला पण ते जातेतच ना त्याला इलाजच नाही ना राहील का आता याच्यात काही बदलच नाही नाही तेवढे संडाच बांधले सर बांधले तरी ते, ते शेवटी जे आहे तेच मग काय फायदा काय झाला त्याचा मग तुम्ही करा ना हे आता दस्ते बांधून तोंडाला गेल्यापेक्षा रस्त्याने जातो आपण सगळेजण पाहतो तोंडाला लावते आपल्या रुमाला निघते तर पण त्याच्यावर काही करा ना ते काही इलाज करा त्याचा केलं आता आपण ग्रामपंचायत वर इकडे तिकडे सर सीसीटीव्ही बसवले ना आपण काही झाला का त्याचा फायदा काही नाही होत ना फायदा त्याचा ना तुम्ही सांगा काय करावं मग आता इथं आम्ही तर थकलो समजा तुम्ही काय असते इथं तुम्ही काय करत असते कर अरे महा अंडरमध्ये असते जे असे फरक पहिले असते घरातली लोक संडास आहेत मग एक जर दिसलं तर गल्लीवर मा टिकावलं लागतो मग हे घेऊन करत मी द्या तुम्ही अंडर मध्ये द्या तुम्ही चार दिवस द्या चार दिवस चार दिवसात जर सरके नाही केलं तर मला म्हणा तुम्ही गोदरेट निघेंगे घेऊनच पाठवतो पोटे हो कोणता येते कोणता जाते संडासले पाहतोच मी आता ताब्यात द्यान तुम्ही लय पाहिली ना चार दिवस असते फक्त चार दिवसाच्या पुढे टिकतच नाही नाही माहित नाही का तुले स्वच्छता की आणि काय आहे अंड्याचे फुत्र रस्त्यावर माहित नाही का तुले माहित नाही का सांगाल काही अर्थ नाही ना सांगतो तसं आहे का तुम्ही कसं तुम्ही माग मी काळजी मामा नाही का तुम्ही मी जसं म्हणतो तसं करा तुम्ही फक्त चार दिवस मामा नाही का तुम्ही हो ऐकलं तर मुले दोन तीन दिवसात मी इकवॉक करावं लागेल काही नाही तर रट्टे खावं लागन काय फॉर्म्युला काय आहे मग ते म्हणजे करत काय तू काही विचार नसून काय सांगणार ते सगळं काय एका मिनिटात सांगत असते का ते पूर्ण डिटेल समजून सांगायला लागेल तुम्हाला उद्या पाहत मी तुम्हाला मी सांगतो काय काय करायचं करता का, तु? का, का तुम्ही मनानं करता का जर काय हे जाणारे बंद नाही करी ना तर मनावाच नाही मी सांगून ठेवतो तुम्हाला हो आता सांगू काय करा असते सांगू काहीच नाही ना किती काही रे होत नाही ते बरं सांग तू सांग काय करा असते सांग पहिले काही सुद्यामध्ये सांगा सांगायचं द्यायला हो पहिले काही दवंडी भवंडी देऊन द्या तुम्ही गावात एक माणूस घ्या ते द्यावीस शक रुपये द्या आणि दवंडी हा माराला पुरे ये माराला म्हणजे अर्धे इकडे मारते आणि इकडे मारत नाही सगळी पुर्या गावात घरोघरी आवाज पोचला पाहिजे अशी दवंडी द्या दवंडी दिले की मग पुढचा कार्यक्रम आहे झालं तर मग आता आजच देतो संध्याकाळी दवंडी आज संध्याकाळी दवंडी अजून काय करा लागते सांगा तू ते सगळे सभा ब जेवढे गावातल्या ते सगळ्याला ते दवंडीत सांगा येईल या म्हणून सगळे आले की त्याला पूर्ण क्लिअर क्लिअर मी सांगतो काय सांगायचं ते मग पुढचं मी सांगतो तुम्हाला अजून एवढे मोठे सीसीटीव्ही लावले त्या ग्रामपंचायत पैसे ते सर काळात फक्त एकच ठेवा इथं ते बाकीचे एक त्या लावा एक एकट्या गोटावर लावा आणि एक तिकडे ते झुडप झाडपा तिकडे ते नदीच्या पळ्या तिथं लावा एक बस मग पाऊ काय उद्या तेही करून पाहू आपण पाहिजे कोणते सी सी टी जागेवर ठेवते का ते पाहिजे तू मी काय आता ते फक्त दवंडी द्या ते सभा घ्या मग पाहतो मी ते सीसीटीव्ही मी हा मग आम तुम्ही दोन चार काळ्या सात आठ जण बिलकुल असे ठेंगे घेऊनच उभे ठेवतो पाहतो कसे जाते आता एगा, सर्व गावकऱ्यांना कोणीही गावामध्ये इतर स्वच्छ हात जोडून नम्र विनंती करते सांग जरा सा, पद्धतशीर सांगण असल्या सरपंच यांच्या सांगण्यानुसार आपल्या गावामध्ये जेबी कोणी नावा नदीवर सभेचं बी सांगून दे ना ते सभा आहे म्हणा त्याला सांगून दे सा, तसं त्याच्यात अजून दुसरे दवंडीचे अजून वीस रुपये मागशील तू हे बी त्याच्यात सांग एक सांगत राहिलं होत उद्या सकाळी ठीक नऊ वाजता सगळ्या गावातील लोकांनी हलंदारी मुक्तवर चर्चा करण्यासाठी उपस्थित राहत

आम्हाला सुजित करणे की उद्या बसून कोणी संडास बाहेर जाऊ नये हो आणि उद्या सभेला साडेनऊ वाजता हजर अरे देवलाल काय होतं रे काय म्हणे काय पैसे भेटून राहिले म्हणते कायचे काय आलं का काही आम्ही एवढं अड्डो अड्ड सांगितलं त्यानंतर अजून काही ध्यानात नाही बसलं ते ऐकूच नाही आला वाटते अरे बाबा मोठे बाबा उद्या आहे का नाही उद्या ते मिटिंग आहे म्हणते साडे नऊ वाजता ते काय हागंदरीच ते संडास जात नाहीत का लोक डबे घेऊ घेऊ तर ते त्याच्यासाठी आहे ते म्हणजे जाऊ नका म्हणते असं सांगणं आहे त्याचं हो आशा, आशा, का असं असं मला वाटलं काही आलंच का काही भेटूनच राहिलं का काही पूर पिढी काही अतिवृष्टी आलीस का म्हणलं कायची दौंडी होते चंद्राम भाऊ नाही सकाळी मी घर नव्हतो म्हणते काय दौंडी झाली म्हणजे कायची होतो माभी सदस्य आणले का तू सदस्य असून माहित नाही तुला काय माहिती आहे तुले अभि लगा माभी दोंडी काय झाली ही चोर राहिला तू तुमचे तुमच्यातच तुमचं काही खेटर जागेवर नाही वाटते आता बुड्याला विचार तर बुड्या तसंच म्हणे तुला काय माहित राहते म्हणे आता विचारा कोणाला विचारा तुम्हाला विचारा लागेल ना काय होतं कायच शिवते दोंडी तर बाबा ते आपल्या गावातले लोक संडास जाते तर रस्त्यावर इकडे तिकडे नद्यावर गोटानावर ते त्याला ते बंदोबस्त करायसाठी ते सभा घ्यायची म्हणे उद्या त्याला सांगितलेला आहे पाचशे रुपये दंड आहे बा कुणाचा आज नाही संडासले म्हणून त्याची आहे हो काय आहे ते नवीन काय खरं आहे का, का सक्सेस नाही ते सक्सेस करून ते काय ना गुड मॉर्निंग पथका आले कोणत्या कोणत्या योजना आल्या स्वच्छता अभियान आली मग ते बारा बारा हजार रुपये लोकांनी खिशाईनं घातले घातली तरी संडास जात नाहीत लोक मग अजून कोणतं काय करणार आहे कोणत्या योजना आणून काय कसे काय लोकांचे बंदोबस्त लावा जातेतच लोक काही नाही तुम्हाला सांगण्याचा अर्थ नाही ना बा बारा हजार रुपये संडास बांधला काही लोकांना त्याच्यानी कुठार भरले मग काही लोकांना बाथरूम केल्या काही नाही तर दुकानं काढले त्याच्यात मग काही नाही ना बा काही खरं नाही फेल आयटम आहे सक्सेस नाही तर आपण सीसीटीव्ही टी बसणार आहोत ना बाहेर असं मग सी सीटीव्ही बसवायची मस्त असे कोण कोण जाते ते तर खरी आपल्याला सीसीटीव्ही कॅमेरा म्हणजे ठेवलं तर पाहिजे सी कॅमेरा लोक काय आहेत का मग दिली त्याच्यावर फळकं टाकून मग काय 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 का ते सी सीटीव्ही म्हणजे दिला आपलं फळकं टाकून दिला कोटा मारून काय काय दिसणार आहे पाहिलं पाहिल्यानं स्वच्छता राहतो प्रत्येक गावानं स्वच्छता राहता आले पूर गाव त्या दिवशी साफ दुसऱ्या दिवशी स्वच्छता असं लग गेल ना बा हर तुरे ते लग गेले बा काय काय विचार नको दहा वर्षात तेच काम केलं ना निरा स्वच्छता अभियान राबवलं पण काही नाही ना बा लोक घरीच गुण नाही ना सुदेले आता आम्ही पाहतो ना करून आम्ही आता तुम्हाला दाखवतच ना कसं काय होत नाही कसे काही जातात लोक

मला दिसलंच नाही पाहिजे संडस मी सांगून आता ओ, मी करणारच आहोत उद्या सीसीटीव्ही बसतो ते बाकीचे पाहिजे तुम्ही काय आहे कोण का जाते काय जाते तर आहे ना बा शंभर टक्के संडास आहे ना आपल्या गावात मग काय नावालेच आहे का ते मग ते झाले पाहिजे त्याच्यात नाही मग असे काही जात नाहीत ते पाना मग करून पा पा करू मग समजते तुम्हाला मग देवळाचे देव मग दिसत दे ते जाऊन पा पहिले